देश में हुई नीट एग्जाम विवादित है, इसे खारिज किया जाए, यह कहना है विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार का। उन्होंने आज नागपुर में मीडिया से बात की। उन्होंने आगे कहा कि एग्जाम में फर्जीवाड़े की वजह से महाराष्ट्र के छात्रों का नुकसान हुआ है, सरकार ने नीट परीक्षा को हमेशा के लिए बंद कर देना चाहिए, ऐसा भी उन्होंने कहा है। या नीट चा एग्जाम रद्द करायची मागणी सरकारकडे केली आहे। हरियाणाच्या केंद्रावर ज्या पद्धतीने काळाबाजार झाला, खुद्द राज्यातले मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की नीट परीक्षा या होऊच नये कारण त्या बोगस घेतले जातात, या सगळ्यांचं सिलेक्शन मेरिटवर व्हावं। खरं म्हणजे इथे प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे, महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे। म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की या नीटच्या एग्जाम रद्द करा आणि पुनश्च तसंही सर्वोच्च न्यायालयाने कमिटी गठन करायचे आदेश दिले आणि अहवाल मागितलाच आहे या संदर्भातला। तरी पण या एग्जाम रद्द करणं हाच पर्याय आहे, नाहीतर यामध्ये झालेला भोंगळ कारभार आणि ज्या हुशार विद्यार्थ्यांच्यावर झालेला अन्याय, विशेष करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करता येणार नाही।